आपण सर्वजण अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी सुधीर भाऊ मुनगंटीवार चंद्रपूरचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके नेते राज्याच्या राजकारणामध्ये ज्याने आपला ठसा उमटवला ते सुधीर भाऊ मुनगंटीवार त्याचबरोबर गडचिरोली चिमूरचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्यांना नेते बनण्याची गरज नाही त्यांच्या नावातच नेते आहे ते अशोक नेते या दोघांच्या प्रचाराच्या निमित्ताने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येणार आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे जे कधीच राहिले नाहीत कुणाचे मिंदे म्हणून या ठिकाणी आलेले आहेत एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे धाडसी माणूस 40+10 आमदारांना घेऊन आता या ठिकाणी सुधीर भाऊ आलेले आहेत आपण सर्वांनी जय भीम जय भारत जय महाराष्ट्राचं गीत गाऊ आपण सर्वांनी मिळून जय भीम जय महाराष्ट्र जय भारतचं गीत गाऊ कारण या ठिकाणी आलेले आहे सुधीर भाऊ आपल्या सर्वांचे लाडके नेते आलेले आहेत थोड्याच वेळामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहेत मुख्यमंत्री साहेब या मंचकावर आलेले आहेत देवेंद्र फडणवीस हे अत्यंत ऍक्टिव्ह राजकारणी आहेत अत्यंत शक्तिशाली असणारे राजकारणी आहेत या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मजबूत करण्यामध्ये त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे महाराष्ट्रातली महायुती मजबूत करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फारच मोठा आहे वाटा कारण त्यांनी काढलेला आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काटा त्यांनी अत्यंत चांगलं काम त्यांनी करण्यापेक्षा हेच लोक आमच्यासोबत आले तिकडे राहून काय उपयोग नव्हता मी पूर्वी तिकडे होतो पण तिकडे राहून उपयोग काय नव्हता नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे विकासाच्या दिशेने पुढे जाणार आहे ज्या ज्या वेळेला मी येतो चंद्रपूरमध्ये त्यावेळेला माझ्या आठवणीमध्ये येतं सफल झालेलं चंद्रयान ज्या ज्या वेळेला मी चंद्रपूरमध्ये येतो त्यावेळेला माझ्या आठवणीमध्ये येतं सफल झालेलं चंद्रयान साऱ्या जगाचं असतं भारताकडे ध्यान या देशाची 140 करोड जनता आहे नरेंद्र मोदीजीची फॅन 140 कोटी जनता आहे नरेंद्र मोदीजींची फॅन आणि या निवडणुकीमध्ये लावणार आहोत आम्ही इंडिया आघाडीवर बॅन इंडिया आघाडीवाले रोज शिव्या देतात द्या जेवढ्या शिव्या द्यायच्या तेवढ्या द्या पण त्या शिव्याला उत्तरी जनता दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही 400 पारचा नारा दिलेला आहे 400 पार आम्ही करणार आहोत 400 पार मग का होणार नाही काँग्रेसची हार काँग्रेस पक्षाने 70 वर्ष सत्ता भोगली सत्तेवरती राहिले पण भ्रष्ट राजकारण करून करून या देशाला धुळीला मिळवण्याचं काम केलं नरेंद्र मोदी असा एक जबरदस्त अशा पद्धतीचा सिंह लायन या देशामध्ये ताकदीने उभा राहिला भ्रष्ट राजकारण्यांना सत्तेहून खाली खेचण्याचा त्यांनी विडा उचलला आम्ही सर्वांनी त्यांना सहकार्य केलं
आणि काँग्रेसला चकणाचूर करण्याचं काम 2024 निवडणुकीमध्ये झालं आणि त्यामुळं या ठिकाणी या दोन उमेदवारांच्या प्रचारासाठी माझा रिपब्लिकन पक्ष आपल्या सोबत आहे. सुधीर भाऊ, अशोक भाऊ, माझा रिपब्लिकन पक्ष तुमच्या सोबत आहे. बाबासाहेबांची जनता तुमच्या सोबत आहे. या देशाचं संविधान कोणीच बदलणार नाही. जाणीवपूर्वक प्रचार केला जातोय. जाणीवपूर्वक संविधान बदलणार अशा पद्धतीच्या अपोहा टोळल्या जात आहेत. पण मी तुम्हाला सांगतो की नरेंद्र मोदीजी या देशाचं संविधान मजबूत करणारे नेते आहेत आणि त्यामुळं अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि महाराष्ट्रामध्ये 48 जागापैकी 45 प्लस म्हणजे 48 जागा निवडून आपण नरेंद्र मोदींना ताकद द्यायची आहे. ती ताकद आपण द्यावी अशा पद्धतीची अपेक्षा या प्रसंगी व्यक्त करतो. आणि आपण सगळेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.